मित्रांनो कसे आहात आपण सर्व तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्या संबंधीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत नोकरी विषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इथे घेऊन आलेलो आहोत संपूर्ण सविस्तर माहिती यामध्ये आहे कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे वयोमर्यादा काय आहे शैक्षणिक अहर्ता काय लागणार आहेत अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे वेतन किती मिळणार आहे परीक्षा होणार आहे का मुलाखत होणार आहे अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहेत तर तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे या दिलेल्या पदांसाठी इथे अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला जर नोकरीची आवश्यकता नसेल किंवा या दिलेल्या पदांसाठी तुम्ही इथे इलिजिबल नसाल तर आपल्या चॅनलवरती नोकरीविषयक माहितीची बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सुद्धा व्हिडिओ इथे येणार आहेत तर ते व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर आठवणीने आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नोकरीविषयक माहितीचे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ज्यामध्ये राज्य सरकार अंतर्गत नोकरी केंद्र सरकार अंतर्गत नोकरी आरोग्य विभाग भरती सैन्य भरती बँक भरती एम पी अंतर्गत भरती तसंच ज्या काही स्पर्धा परीक्षा सरकारी परीक्षा होतात त्यांच्या तयारी संबंधीचे व्हिडिओ इथे बघायला मिळतील ते व्हिडिओ दररोज न चुकता बघण्यासाठी नोटिफिकेशनचं बेल आयकन सुद्धा प्रेस करा तर चला आता अजिबात वेळ वायानं घालवता आपल्या ह्या महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो आजची जी नोकरीची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे ती इथे जिल्हा परिषदेअंतर्गत इथे नोकरीची सुवर्ण संधी तुमच्यासाठी इथे आहे जिल्हा परिषद गोंदिया यांच्या अंतर्गत नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्याद्वारे संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता आपण आता जी पी डी एफ आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती सविस्तरपणे इथे बघणार आहोत अरे बघा ही इथे जाहिरात आहे जिल्हा परिषद गोंदिया आरोग्य विभागा अंतर्गत ही इथे नोकरीची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ही भरती आहे सो इथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत सत्तावीस चार दोन हजार बावीस सत्तावीस एप्रिल पर्यंत तुम्हाला इथे अर्ज करायचे आहेत सो कोणकोणत्या पोस्ट आहेत ते आपण इथे बघूया सो आरोग्य विभाग जिल्हा परिषद गोंदिया यांच्या अंतर्गत इथे पदवीधर उमेदवारांसाठी इथे ही भरती आहे संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे सो त्यानुसार तुम्ही इथे ही पी डी एफ जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनेलवर तुम्हाला बघायला मिळेल तिथे जाऊन तुम्ही सगळी माहिती नीट वाचा आणि त्यानंतरच त्यान इथे अप्लाय करा पोस्टचे इथे नावं दिलेली आहेत संपूर्ण स्वतः इथे बघूया आपण काय शैक्षणिक अहर्ता लागणार आहे पहिलं इथे प्र आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी इथे मान्यता प्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र घेऊन विज्ञान विषयाची पदवी डी एम एल टी उत्तीर्ण आवश्यक आहे त्याचबरोबर संगणकहर्ता एम एस सी आय टी उत्तीर्णसुद्धा आवश्यक आहे अठरा ते पंचावन्न वर्ष वयोमर्यादा आहे किमान वेतन इथे पंचवीस हजार रुपये तुम्हाला यासाठी इथे वेतन दिलं जाणार आहे औषध निर्माण अधिकारी सुद्धा यामध्ये पोस्ट आहे यासाठी औषध नार्म या, सॉरी औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषधशास्त्र अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस यांच्यानुसार नोंदणीकृत औषध निर्माती परीक्षा उत्तीर्ण बी फॉर्म डी फार्म परीक्षा उत्तीर्ण संगणक अहर्ता एम एस सी आय टी सुद्धा उत्तीर्ण आवश्यक आहे सोळा हजार सहाशे यासाठी इथे वेतन दिलं जाणार आहे अठरा ते पंचावन्न वर्ष वयोमर्यादा आहे त्यानंतर पुढच्या इथे पोस्ट आहे आरोग्य सहाय्यक बारावी सायन्स परीक्षा उत्तीर्ण बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या सेवकाचा एक वर्षाचं मूलभूत पाठ्यक्रम उत्तीर्ण आवश्यक आहे संगणक अहर्ता सगळ्या पदांसाठी कंपल्सरी आहे म्हणजे सगळ्या पोस्टसाठी तुम्हाला इथे एम एस सी आय टी कंपल्सरी आहे यासाठी सुद्धा अठरा ते पंचावन्न वर्ष वयोमर्यादा आहे पंधरा हजार आठशे तुम्हाला यासाठी इथे वेतन मिळणार आहे कनिष्ठ सहाय्यकच्या पोस्ट आहे ज्याच्यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन आणि लघुलेखन यातील परीक्षा घेण्यात येण्यासाठी मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभागास संचलन महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत मराठी तीस टंकलेखनाचे शब्द याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे एम एस सी आय टी सुद्धा आवश्यक आहे अठरा ते पंचावन्न वर्ष वयोमर्यादा आहे चौदा हजार नऊशे यासाठी इथे तुम्हाला वेतन मिळणार आहे वाहन चालकच्या पोस्ट आहे ज्याच्यासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण आणि वाहन चालवण्याचं चा अधिकृत शासन मान्य परवानगी आवश्यक आहे चौदा हजार नऊशे यासाठी सुद्धा इथे वेतन दिलं जाणार आहे परिचर्चा पोस्ट आहे मान्यताप्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेतील कमीत कमी इयत्ता चौथी उत्तीर्ण आवश्यक आहे सो बारा हजार चारशे यासाठी इथे वेतन मिळणार आहे स्वच्छकच्या पोस्ट आहे ज्याच्यासाठी मान्यता प्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेतील कमीत कमी चौथी उत्तीर्ण आवश्यक आहे यासाठी सुद्धा बारा हजार चारशे चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये इथे वेतन दिलं जाणार आहे सगळ्या पदांसाठी अठरा ते पंचावन्न वर्ष वयोमर्यादा आहे स्वतः अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत बघा सो उमेदवारांना अर्ज सादर करत असताना कागदपत्र पडताळणीच्या वेळी पदाकरता आवश्यक कागदपत्र इथे द्यायची आहेत सो अटी शर्ती दिलेल्या आहेत सर त्या सगळ्या अटी शर्ती नीट वाचा आणि त्यानंतरच अप्लाय करा चौथी पाच उमेदवारांपासून पदवीधर उमेदवारांना इथे अप्लाय करता येणार आहे खूप छान ही सुवर्ण संधी आहे आणि जिल्हा परिषद अंतर्गत नोकरी आहे सरकारी नोकरीचा तुम्हाला इथे अनुभव मिळणार आहे सो नक्कीच या सुवर्ण संधीचा फायदा करून घ्या सो काय काय डॉक्युमेंट लागणार आहे ती इथे सगळी माहिती दिलेली आहे ती नीट वाचा वयोमर्यादा इथे अठरा ते पंचावन्न वर्ष दिलेली आहे सो इथे अर्जाचा नमुना आहे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला ते अर्ज करायचे आहे तुमचे इथे पासपोर्ट आकाराचा फोटो विषय कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात ते तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे वडिलांचं पूर्ण नाव जन्मतारीख तुमची काय पत्रव्यवहाराचा पत्ता लिहायचा आहे सगळे इथे प्रश्न विचारलेले आहेत ते करायचे आहे तुम्हाला शैक्षणिक अहर्ता तुमची काय आहे ती संपूर्ण माहिती इथे लिहायची आहे इतर जर काही शैक्षणिक अहर्ता असेल तर त्याची माहिती अनुभव तुमच्याकडे काय आहे तीसुद्धा इथे लिहायचा आहे कुठे काम केलं आहे किती वेळासाठी केलं आहे ते आणि अर्जासोबत तुम्ही काय काय प्रती जोडल्या आहेत त्यासुद्धा इथे मेन्शन करायच्या आहे सो संपूर्ण माहिती यामध्ये आहे डॉक्युमेंटसुद्धा लिस्ट दिलेली आहे जे तुम्हाला आपल्या एज्युकेशन सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर तुम्ही कास्टमध्ये असाल तर डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा आवश्यक आहे सो हे सगळे तुम्हाला इथे जेव्हा पडताळणी होईल तेव्हा सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा आहे कोणकोणत्या पोस्टनुसार इथे असणार आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे बघा कुठे कुठे असणार आहे ते सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे जिल्हा परिषदेअंतर्गत सो तुम्ही त्यानुसार इथे अप्लाय करू शकता टोटल इथे किती लागणार आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या इथे पाच पोस्ट आहेत औषध निर्माण अधिकारीच्यासुद्धा पाच पोस्ट आहेत आरोग्य सहाय्यकच्या पाच पोस्ट आहेत कनिष्ठ लिफिक्स सहा वाहन चालक स्त्री परिचर पुरुष परिचर सो टोटल इथे दिलेला आहे सफाई कामगारच्या इथे आहे सो त्यानुसार तुम्ही इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे सो कोणत्या पदांसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता ऑफलाईन पद्धतीनेच इथे अर्ज करायचे आहेत आणि लास्ट डेट इथे आहे सत्तावीस एप्रिलपर्यंत तुम्हाला या सगळ्या पदांसाठी इथे अर्ज करता येणार आहेत सो संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरीसुद्धा काही डाऊट असतील काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता या पदांसाठी एलिजिबल असाल तर नक्कीच अप्लाय करा आणि या पदांसाठी तुम्ही इथे एलिजिबल नसाल तर चॅनलवरती नोकरीविषयक माहितीचे अजूनही बरेच व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे नक्कीच तुम्हाला इथे नोकरी मिळवण्यामध्ये मदत होऊ शकते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमुळे जर खरंच तुम्हाला इथे नोकरी मिळवण्यासाठी मदत होत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जसं तुम्हाला नोकरीची आवश्यकता आहे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं महत्वाचं आहे त्यासाठी व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने व्हिडिओला आठवणीने शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय मित्रांनो